आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये 3 सुवर्ण पदक मिळाल्यानंतर नागपूरच्या ओजस देवतळे याचं पहिल्यांदाच नागपुरात दाखल होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. फुलांनी सजवलेल्या वाहनामध्ये त्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्याच्या कुटुंबियांसोबत हातात फलक घेत शाळकरी विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले. धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारंभ आणि इतर दिवशी देखील दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांची सुविधा आणि आरोग्याच्या दृष्टीनं संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छतेला प्राधान्य द्या असे निर्देश मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी दिले. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी नुकतीच दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी मनपाचे अधिकारी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्या समवेत आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. 24 ऑक्टोबर 2023 रोजी दीक्षाभूमी नागपूर आणि ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथं होणाऱ्या 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आढावा सभा घेण्यात आली. स्वच्छता राखण्यासाठी तसंच अनुयायांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी यावर्षीचा धम्मचक्र प्रवर्तन दिन प्लास्टिक फ्री झोन म्हणून दीक्षाभूमीवर राबवण्यात येईल असं या बैठकीत सर्वसंमतीनं ठरवण्यात आलं. जनधन खातं, आधार, मोबाईल या त्रिसूत्रीच्या आधारे थेट लाभ हस्तांतरणामुळे केंद्र सरकारच्या योजना आता लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचत आहे. यासाठी जनधन खात्यांची संख्या वाढणं आवश्यक आहे. सध्या देशभरात 2,04,482 कोटींपेक्षा जास्त रक्कम ही या जनधन खात्यात जमा आहे. पंतप्रधान जनधन योजनेमध्ये खातेदारांची संख्या वाढवण्यासाठी नवमतदार या बँक खात्यांना कसे जोडता येतील या संदर्भात बँकांनी नवमतदार याद्या तपासून नवमतदारांना जनधन खाते उघडण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी नागपूर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांना केलं. विदर्भातील 11 जिल्ह्याच्या अग्रणी बँकांच्या जिल्हा व्यवस्थापकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आर्थिक समावेशन आढावा बैठक नागपूरच्या हॉटेल लिमेरिडियन इथं आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. नागपूर इथं होणाऱ्या 7 डिसेंबर पासूनच्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी संबंधित विभागाचा आढावा घेऊन कालमर्यादेत सर्व कामं पूर्ण करण्याचे आदेश दिले. यावेळी प्रामुख्यानं विधिमंडळातील सुरक्षा व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उपलब्ध करण्यात येणारी राहण्याची व्यवस्था, आमदारांच्या निवासस्थानांची डागडुजी, रविभवन, आमदार निवास, सुयोग निवास, हैदराबाद हाऊस, सचिवालय या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, महानगरपालिकेमार्फत होणारा पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य विभागाची तैनाती, मंत्री, महिला सुविधा, अग्निशमन दलाची उपलब्धता याबाबत आढावा घेण्यात आला. बलशाली राष्ट्र निर्माण करायचं असेल तर राष्ट्रभावना निर्माण होऊन नागरिक राष्ट्राचा घटक म्हणून उदयास येणं गरजेचं आहे. याकरता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत सुसंस्कारी मानवी वर्तनातून राष्ट्र विकासाची दिशा दर्शवली असल्याचं प्रतिपादन विश्वस्नेह फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रशांत ठाकरे यांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 55वा पुण्यतिथी कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात 11 ऑक्टोबर रोजी पार पडला. या अनुषंगानं आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. नागपूर शहरातील नुजूलच्या जमिनी, जागा तसंच त्यांच्या वापरासंदर्भातील एकत्रित माहिती ई नुजूल प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहे. ही प्रणाली वापरकर्त्यांना सहज वापरता येईल आणि पाहता येईल अशी तयार करा अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी दिल्या. नागपूर जिल्हा निजूर कार्यालयाच्या वतीनं ई नुजूल प्रणाली तयार करण्यात येत आहे. या प्रणालीचं सादरीकरण बिद्री यांच्या दालनात करण्यात आलं. यावेळी डॉ विपिन इटनकर उपस्थित होते. सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तसंच पिकांवर आलेल्या रोगामुळे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. अकोला इथला आपला नियोजित कार्यक्रम आटोपून त्यांनी नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी, काटोल, पावनवाडी, पारडसिंगा इथं नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे.